इयत्ता दुसरी विभाग पहिला बेरीज बिन हच्याची ऍडिशन विदाउट कॅरी ओव्हर। तर मुलांनो आज आपण काय शिकत आहोत, बेरीज बिन हच्याची। मागच्या वेळेस आपण उजळणी शिकलो, एक अंकी संख्येची बेरीज आणि दोन अंकी संख्येची बेरीज। आता आपण ह्या बेरजा मांडून करू। चला आता पहिलं गणित काय आहे, 2.3 अधिक 3.2 म्हणजे 23 अधिक 32, ह्यांची आपल्याला बेरीज करायची। आता आपण अशी एक चौकट काढून घेऊ, त्याच्यामध्ये दशक आणि एककाचे घर करू। दशक आणि एकक, एकक। आता आपण संख्या मांडून घेऊ, संख्या काय आहेत, 2.3 म्हणजे 23 अधिक 3.2 म्हणजे 32। आता आपण बेरीज करू, एककाच्या घरातील अंकांची बेरीज करायची। 3 अधिक 2, 3 नंतर 2 मोजायचे, 4 आणि 5 इथे लिहायचे, 5 एकक। 2.3 बरोबर आहे 3 नंतर 2 मोजू, 4 आणि 5 म्हणजे 5 दशक। मग उत्तर काय आहे, 5.5 म्हणजे काय, 5.5 म्हणजे कोणती संख्या आहे, 5 दशक म्हणजे 50 आणि 5 एकक म्हणजे 5 म्हणजे संख्या आहे 55। मग उत्तर काय आहे आपलं, 55। आता तुम्ही हे सर्व गणित तुमच्या वहीत सोडवा। खालील बेरजा कर, दशक आणि एकक, दशकाच्या घरात अंक लिहिलेत, एककाच्या घरात अंक लिहिलेत। 1.2 म्हणजे 12, 1.3 म्हणजे 13। आता एककाच्या घरातली आधी बेरीज करू, 2 अधिक 3 किती होणार आहे, 3 नंतर 2 मोजू, 4 आणि 5 इथे लिहू, 5, 1 आणि 1, 1 आणि 1, 2। मग उत्तर काय आहे, 2.5 एकक। आता हे गणित बघा, एककाच्या घरातील अंकाची बेरीज करा, 5 अधिक 2, 2, 5 नंतर आपण 2 मोजू, 6, 7, 7 एकक। आता दशकाच्या घरातील बेरीज करा, 1 अधिक 1, 2। आता हे सर्व गणित तुम्ही सोडवा। आता हे आपण वाचू, दशकासाठी द आणि एककासाठी ए लिही आणि बेरजा कर। इथे आता इथे दशकाच्या घरातले अंक 1 आणि 2 आहेत, एककाच्या घरातले अंक 5 आणि 1 आहे। आता दशकाच्या ऐवजी द लिहिलंय आणि एककाच्या ऐवजी ए लिहिलंय। आता आपण एककाच्या घरातली बेरीज करू, 5 अधिक 1 = 6, 1 अधिक 2 = 3। आता इथे आपण दशक आणि एकक लिहू, दशक आणि एकक। 1.2 म्हणजे संख्या काय होणार आहे, 12, 3.5 संख्या काय आहे, 35। आता एककाच्या घरातली बेरीज करा, 5 नंतर 2 बोटे मोजा फक्त, 6 आणि 7 उत्तर लिहा, इथे 7 एकक। 1.3 म्हणजे 4 दशक। आता ह्याप्रमाणे तुम्ही हे गणित सोडवा। इथे आपल्याला दशक लिहायचे एकक, दशक एकक हे प्रत्येक ठिकाणी लिहायचे आपल्याला, आणि आधी एककाची बेरीज करायची मग दशकाची, एककाची बेरीज करायची मग दशकाची। आता बेरजेचे उदाहरण तयार कर व सोडव। आता आपणच उदाहरण तयार करायचे आणि सोडवायचे। आता समजा इथे आपण आधी लिहून घेऊ, दशक आणि एकक। आता आपण संख्या लिहू, समजा आपण घेऊ 24, मग 2.4 अधिक आपण घेऊ, आता आपण घेऊ 25, 2.5 एकक। आता ह्यांची बेरीज करू आपण,
चार आणि पाचची बेरीज करायची, चार एकक अधिक पाच एकक, पाच नंतर आपण चार बोटे घेऊ। आपण ही चार बोटे घेतली, आता आपण बेरीज करू। पाच नंतर आपण चार बोटे मोजू, सहा सात आठ नऊ, इथे लिहू आपण नऊ, नऊ एकक, दोन दशक अधिक दोन दशक, दोन दशक अधिक दोन दशक, तीन आणि चार, इथे लिहू चार। आता हे गणित आपणच तयार केलेले, आपणच गणित मांडलं, आपणच सोडवलंय। आता असे गणित तुम्ही तयार करा। आता अजून एक गणित आपण करू, इथे दशक लिहू, इथे एकक लिहू। आता संख्या काय घ्यायची बरं? आपण असं करू, बत्तीस संख्या घेऊ। बत्तीस म्हणजे काय? तीन दशक दोन एकक। आणि आता आपण पंचवीस घेऊ, दोन दशक आणि पाच एकक। आता आपण बेरीज करू, दोन एकक आणि पाच एककची, पाच नंतर दोन मोजा, सहा आणि सात, इथे लिहा सात, तीन दशक दोन दशक, तीन नंतर दोन मोजा, चार आणि पाच, पाच दशक। उत्तर काय आहे? पाच दशक सात एकक म्हणजे सत्तावन्न। आता ही बेरीज करू, एक एकक सात एकक बरोबर आहे आठ एकक, आठ दशक आणि नऊ दशक यांची बेरीज, आठ अधिक एक म्हणजे नऊ दशक। तर याप्रमाणे तुम्ही इथे गणित मांडा आणि सोडवा। आणि दशकाच्या घरामध्ये द लिहा, एककाच्या घरामध्ये ए लिहा।